पनवेल महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या महासभेत सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. महासभेच्या इतिवृत्तात होणाऱ्या चुका, सफाई कर्मचाऱ्यांचा संप, सिडको नोड हस्तांतरणाबाबत आयुक्तांची अस्पष्ट भूमिका या सगळ्या प्रश्नांवर महासभेत सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी रौद्ररूप धारण करून आयुक्तांना लक्ष केले. महापालिकेपेक्षा ग्रामपंचायत बरी अशा शब्दात यावेळी त्यांनी प्रशासनाच्या कारभाराची लष्करे वेशीवर टांगली. आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पनवेल महापालिकेची मंगळवारी महासभा झाली. महासभेच्या सुरुवातीला झोपडपट्टी सुधार समितीचे सभापती प्रकाश पिनेदार यांनी आम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही, आवश्यक असलेली माहिती उपलब्ध होत नाही असा प्रशासनावर हल्ला केला. नगरसेवक नितीन पाटील यांनी प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरू असल्याचे सांगितले. आयुक्तांचे दालन वेळेत पूर्ण होते, मात्र महापौरांना दालन मिळत नाही. आम्ही मागील 4 महिन्यात महापालिकेत आलो, मात्र तुम्ही येऊन वर्ष झाले, या कालावधीत तुम्ही काय केले असा जाब त्यांनी विचारला. शहरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत, महासभेचे रेकॉर्डिंग योग्य होत नाही, कॅमेऱ्याचा दर्जा बरोबर नाही, रेकॉर्डिंग मागूनही मिळत नाही अशा तक्रारींचा पाडा त्यांनी वाचून दाखवला. सिडको नोड हस्तांतरणाच्या प्रश्नावरही यावेळी वाद झाला. तसेच भाजप नगरसेवकांनी सिडको कडून हस्तांतरण झाल्याशिवाय नागरिकांना चांगल्या सुविधा देऊ शकत नाही अशी भूमिका घेतली.